हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेंद्र नाथ सवेंद्र. मी अनुभव सांगतो की आमच्या माझं नाव नकुशा दिलीप दाभोळकर राहणार मानवाड. आमच्या गावामध्ये अशी पहिली उपासना वगैरे काय नव्हती. 2014 पासून आमच्या इथे उपासना चालू झाली. उपासना चालू असताना आमच्या इथे लहान मुलं अशी शेजारची मुलं वगैरे असे जाऊन बसायचे इथं. आम्ही असे कधी जाईत नव्हतो. नंतर मग म्हटलो की काय नाही, आपण पण जाऊन बसायचं त्यांच्याबरोबर. त्यांच्यावर जाऊन बसायचं 2 आठवडे फक्त उपासनेला गेलो. नंतर आमच्या इथं एक मुलगी गुरुवांशातली, ती खूप आजारी होती. तिच्या रक्तामध्ये ब्लड कॅन्सर होते. तिला बघायसाठी आम्ही गेलेलो. माझी जावबाईने आम्ही जाऊन बघून आलो तर तिचा ब्लड कॅन्सर असा की फुटलेला. तिच्या पायातून असं रक्त आणि पाणी गळत होतं. हे काय आता जगू शकत नाही. मीच घरात आलो म्हणते बापू हे आता पुरगी मरणारच, काय उपयोग नाही आहे. तर म्हटलं बापू, परत उपासनेला गेलो मी म्हटलो. आणि दुसऱ्या बाईचा नवरा माझ्या मैत्रिणीचाच होत्याला, तो पण मरणारच असं तिने घरचे माणसं म्हणत होती. तर मग परत म्हटलं बापू, ही आमची जर माणसं खरोखर जगली तर आणि ही चांगली झाली तर तुम्ही आमच्या इथं आलाय सा आमच्यावरची की श्रद्धा कशी आहे का आहे ते बघण्यासाठी, आम्हाला शक्ती देण्यासाठी आलाय सा. तर मी समजणार की खरोखर तुम्ही आमच्या इथं आलाय सा, ही माझी चांगली झाली तर मी तुमची उपासना कधीही बंद करू शकणार नाही. झालं 2 आठवडे झालं, ती मुलगी पण चांगली झाली, तर माझ्या मैत्रिणीचा नवरा पण चांगला झाला. नंतर ती घरात आली, परत ती उपासनेला वगैरे अशी येत नव्हती. एक दिवशी अशी त्यांना भेटलो, म्हणलं तुम्ही उपासनेला का येत नाही सा. त्यावेळी बुचकी वगैरे देत होते नाही. म्हणलं त्याच्यासाठी उपासना करायची नाही आहे, तर तुम्ही उपासनेला या. त्याच्याने म्हटलं ताई तुमचा जीव बापूंच्या बसने मागवून घेतलाय, तुम्ही उपासनेला का येत नाही सा. त्यांना तेवढा धक्का बसला ते आमच्या उपासनेला एवढे यायला असं लागल्यात की तिने सगळा पुढाकार घेतला. पूर्ण सगळं बापूंचं काही असलं ते तिने केलं. त्या पृथ्वीचं आता लग्न झालं, त्यांना मुलगा पण झाला. त्यापासून म्हणलो खरोखर बापू म्हणजे का आहेत आणि काय. त्यापासून मला इतका अनुभव आला की मी बापूंच्या माझा तर पूर्ण पूर्ण विश्वास आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.